नमस्कार, मी लीना। मंडळी, थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि खूप सुंदर सुंदर भाज्या या थंडीच्या दिवसात आपल्याला बघायला मिळतात। जसा थंडीचा सीझन चालू होतो तसंच आपल्याला काहीतरी गरमागरम प्यावंसं वाटतं, त्यासाठी आपण सुरू करतोय सूपची सिरीज। आणि त्या सूपच्या सिरीजमधला आज आपण पहिला करतोय कॅरेट टोमॅटो सूप। कसं करायचं चला बघूया। टोमॅटो कॅरेट सूप तयार करण्यासाठी आपण घेतले तिथे एक चार मोठ्या साईजचे होते टोमॅटो, लहान असेल तर तुम्ही एक 5-6 घ्या। त्याच्यानंतर दोन गाजरं घेतलेत, आता मार्केटमध्ये अतिशय सुरेख गाजरं यायला लागलेली आहेत, लाल गुलाबी रंगाची, तर ती घेतलेली आहेत दोन। एक मोठा कांदा घेतला आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। हे आपल्याला सगळं कुकरला लावून शिजवून घ्यायचं आहे। मी आता हे कुकरमध्ये घालते। करायला अतिशय सोपं पण तेवढंच चवीला रुचकर असं हे सूप आहे। तुम्हाला कांदा लसूण नको असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, आणि चालत असेल तर नक्की घाला, खूप छान टेस्ट येते। आता याच्यात पाणी घालते। आत्ता मी याच्यात काहीही घातलेलं नाही आहे, ना मीठ घालत आहे ना काहीही दुसरे काही मसाले घालणार नाही आहे। हे आपण असंच शिजवून घेणार आहोत। मी 3 शिट्या घेणार आहे याच्या। प्रेशर पूर्णपणे गेलेलं आहे कुकरचं, आता आपण उघडूया। तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे आपला गाजर पण, टोमॅटो पण, कांदा पण। आता हे आपल्याला सगळं गाळून घ्यायचंय। इथे मी चाळणी ठेवली आहे आणि खाली भांडं ठेवलेलं आहे, आता मी डायरेक्ट त्याच्यातच हे सगळं गाळून घेते। आता हे जे पाणी आहे ना हे आपल्याला टाकायचं नाही आहे, ह्या पाण्याचा नंतर आपण सूपमध्ये वापर करणार आहोत। फक्त हे जे सगळं आहे हे पूर्ण गार व्हायला पाहिजे, कारण तरच आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं फिरवता येईल। आता ते गार होण्यासाठी परत एकदा आपण ताटात काढून ठेवूया, हे पसरून ठेवूया। जेणेकरून हे जरा व्यवस्थित गार, हे गार झालेलं आहे आता व्यवस्थित, तर आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया ते। दोन बॅचमध्ये करते मी, आधी एवढं करते मग नंतर दुसऱ्या बॅचमध्ये हे करेन। हे मिक्सरमधनं आपण सगळा पल्प काढलेला आहे। आता हा ना जस्ट असा थोडासा चाळणीवरच काढायचा आणि असा दाबून दाबून काढून घ्यायचा। याचं मुख्य कारण काय की टोमॅटोच्या बिया, टोमॅटोची सालं किंवा गाजराचं काही रेषा वगैरे असतील ज्या मिक्सरमधनं नीट बारीक झाल्या नाही आहेत ते सगळं चाळणीमध्ये राहतं आणि केवळ पल्प जो आहे तोच फक्त चाळणीतनं आपल्याला गाळता येतो। आणि तुम्हाला माहिती आहे त्या भांड्यामध्ये आधीचं पाणी पण होतं, ज्या पाण्यामध्ये आपण हे सगळं उकडून घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये मी हा पल्प काढलाय। तुम्ही बघू शकाल इथे तुम्हाला दिसत असेल तर टोमॅटोच्या बिया अडकलेल्या दिसतात।
अशा रीतीने आपल्याला फक्त छानपैकी पल्प मिळालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण अजून थोडस लागलेलं आहे, तर अशा वेळेला काय करायचं, थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा हे फिरवून घ्यायचं. सगळं स्वच्छ होऊन जातो मिक्सर पण. आता पुढच्या कृतीकडे जाऊया. एक पातेला ठेवलेलं आहे, गॅस ऑन करते. साधारण एक टेबलस्पून मी बटर घालते. बटर घातल्यामुळे ना सूपला वास खूप छान येतो आणि इवन टेस्ट पण खूप छान येते. आणि आता हे जे सगळं आपण सूपचं पाणी तयार केलेलं आहे ते घालूया सगळं. थोडंसं पाणी घालते या भांड्यात. तुम्हाला सूप किती दाट हवं आहे किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ठरवा. आणि आता हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला. एक चमचा साखर घालते, त्याच्याने टोमॅटोची चव बॅलन्स होते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा काळी मिरी पूड. अर्थात हे जे प्रमाण आहे मिठाचं म्हणा किंवा साखरेचं किंवा काळी मिरी मी आत्ता घातली त्याचं, हे सगळं तुम्ही तुमच्या टेस्ट वाईज कमी जास्त करू शकता. आता छानपैकी याला उकळी येऊ दे की आपलं सूप तयार आहे. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या सूपला, कन्सिस्टन्सी पण बघू शकता. आता मी गॅस बंद करते आणि आता हे सूप आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. आपलं मस्तपैकी टोमॅटो कॅरेट सूप तयार आहे या मंडळी सूप प्यायला. एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुम्हाला याच्यात हवं असेल तर तुम्ही अजून थोडेसे चिली फ्लेक्स घालू शकता किंवा ओरेगानो घालू शकता, बेसिल घालू शकता. नक्की ट्राय करा, खूप छान लागतं. आणि आपल्या या सूप सिरीजला भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्या कमेंटची मी वाट बघते. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, उद्या परत अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी नक्की या. तोपर्यंत बाय.